सोयाबीनच्या एका क्षेत्रामध्ये निफाड क्षेत्रामध्ये एका फार्मरच्या शेतीमध्ये उभं आहे आणि सोयाबीनचं क्षेत्र आहे. दोन प्रकारच्या जमिनीत एक थोडीशी खळगट रान एकदम त्याला म्हणता येणार नाही, परंतु खालच्या बाजूला असलेलं रान आहे त्याच्यामध्ये पूर्वी कांदा केलेला आहे आणि तो कांदा फ्लड प्रकारे त्याला इरिगेशन दिलेलं म्हणजे सोड पद्धतीनं पाणी दिलेलं आणि इकडे ड्रीपवरती कांदा होता. आता हे दोन प्रकार वेगवेगळ्या इरिगेशनचे किंवा सिंचनाचे असल्यामुळं पाणी जो ओलावा राहिलेला आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा आणि तो ओलावा वेगवेगळ्या प्रकारचा असल्यामुळे त्याच्यानंतर जी सोयाबीनची पेरणी झाली आहे ती इकडे बघा याच्यामध्ये ड्रीप पद्धतीनं हे होतं कांदा होतं त्याच्यामुळे जमिनीत व्यवस्थित ओलावा नाही राहिला आणि त्याच्यानंतर सोयाबीनची जी पेरणी आली दुबार पेरणी करावी लागलेली आहे. त्यांनी व्यवस्थित उचल पकडलेली नाही सोयाबीन आणि इकडचं सोयाबीन त्याच्याच बरोबरीचं आहे तो एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी ग्रोथ घेतलेली सोयाबीन आणि त्याच्यानंतर यांनी एक तणनाशकाचा जो फवारा घेतला आता या स्टेजला 35 ते 35 दिवसाचं क्रॉप झाल्यानंतर तणनाशक जे घेतलेलं आहे त्याच्यामुळे हा तणनाशकाचा झटका बसलेला आहे. आता ज्या ज्या वेळेस आपण तणनाशक घेतो त्याच्या 3 ते 4 दिवसानंतर एक पाऊस होणं गरजेचं आहे. हा पाऊस जर नाही झाला तर या झटक्यातून आपण सोयाबीनचा क्रॉप बाहेर आहे असं कारण म्हणून पावसाची या ठिकाणी आवश्यकता आहे. एक तर 2 वेळेस पाऊस होणं चांगला पाऊस होणार.